नमस्कार. नमस्कार. मी मनोज मुळे प्रहारच्या रत्नागिरी आवृत्तीसाठी निवासी संपादक म्हणून काम करतो. गेली अनेक वर्ष रत्नागिरीमध्ये बातमीदार म्हणून काम करतो मी, आणि गेली 2 वर्ष निवासी संपादक म्हणून प्रहारसाठी काम करतो. या गेले 15 ते 20 वर्षाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांकडे जवळून बघण्याचा संधी मिळाली, त्याच्याशी संबंधित तज्ञ लोकांशी बोलण्याची वेळ आली. त्यातून काही गोष्टी मला स्वतःला जाणवलेल्या, काही माझ्या वैयक्तिक मतं अशी मी मानते. शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचा विषय म्हटला तर कोकणात फार मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याचा शैक्षणिक विकास झाला किंवा सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून झाली. पण जी सुरुवात झाली आणि तिथपासून आजपर्यंतचा प्रवास बघितला तर तो फक्त एकाच पातळीवर झाला. त्याला ह्या पद्धतीने वेगवेगळ्या वाटांचा जोड देणं आवश्यक होतं, हे झालं नाही. म्हणजे अपेक्षित असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या बेसिक सुविधा ज्या आहेत, उपलब्ध आहेत आपल्याकडे, त्याचा आधार घेऊन आणि त्या सुविधा अधिक विकसित करता येतील अशा पद्धतीचे अभ्यासक्रम सुरू होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त आंबा आणि काजूचा विषय मोठ्या प्रमाणात होतो, फणस आहे, करवंद आहे, की यापासून शिरप तयार करणे असेल किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून अन्य काही पदार्थ तयार करणं असेल, त्यासाठीचे अभ्यासक्रम शैक्षणिक स्तरावर घ्यायला हवे. कोकण कृषी विद्यापीठाने यासाठी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत पण ते विद्यार्थी स्तरापुरते राहतात. ते शालेय स्तरापासून जर त्याची सुरुवात झाली तर ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा अधिक फायदा होईल. तर कुठल्याही रत्नागिरी जिल्ह्यातल्या एखाद्या ग्रामीण भागाचा टोकाचा विद्यार्थी आहे, जो गरीब आहे, तो दापोलीत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, तर त्याला त्याच्या गावामध्येच हे शिक्षण जर उपलब्ध झालं. पर्यावरण हा जो विषय आज जसा शाळा स्तरापासून शिकवला जातो, तसंच फळ प्रक्रिया हा विषय जर शाळा स्तरापासून आला तर त्या मुलांना त्या विषयाची गोडी निर्माण होईल. आपल्या गावातच जी फळं तयार होतात त्या फळांवर प्रक्रिया करण्याचा एखादा छोटासा उद्योग जर त्यांनी त्यांच्या स्तरावर सुरू केला तरी त्याला मोठं यश मिळू शकतं. जिल्ह्याचा विकास जर पुढच्या काही वर्षात अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी हा एक कुठेतरी बाजूचा टप्पा असायला हरकत नाही. दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची इंडस्ट्री येणार असेल पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात, ज्या प्रकारची कारखानदारी त्या भागामध्ये येणार असेल, त्या कारखानदारीला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता देणारे अभ्यासक्रम त्याच्या भागात सुरू व्हायला हवेत. आणि हे दोन्ही पद्धती नसायला हवं, म्हणजे काही कंपन्यांनी त्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि काही शासन स्तरावर पुढाकार घेणं आवश्यक आहे. मागे एक असा प्रयत्न झाला होता की गोवाकर तालुक्यामध्ये काही कंपन्या येणार होत्या आणि त्यांनी अशी तयारी दाखवली होती की आम्हाला ITI प्रशिक्षित मुलं लागणार आहेत, आम्हाला काही इंजिनियर्स लागणार आहेत, तर ज्यांच्या जमिनी आम्ही घेऊ त्या घरातल्या मुलांना हे प्रशिक्षण आम्ही देतो, आमच्या खर्चाने देतो. त्याचा ज्या इन्स्टिट्यूट आहेत, ITI आहे किंवा पॉलिटेक्निक आहे, तर तिथे त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करतो आणि ह्या मुलांना नोकरीची हमी आम्ही देतो. असं जर झालं तर त्या प्रकल्पांमधला स्थानिकांचा सहभाग जास्त वाढेल आणि मग अशा प्रकल्पांना विरोध होणार नाही. या पद्धतीने थोडेसे प्रयत्न व्हायला हवे आणि ते शैक्षणिकदृष्ट्या विकास जर झाला तरच हे होऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे तो सामाजिक विकास होता. तर त्यात सामाजिक विकासात महत्वाची भूमिका असते ती राजकीय पक्षांची आणि सामाजिक संस्थांची. राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या पॉलिसीनुसार आणि लोकांच्या गरजेनुसार एक एक विषय राबवत असतात, पण त्याला सगळ्यात मोठी जोड जी अपेक्षित असते ती स्वयंसेवी संस्थांची अपेक्षित असते. NGOs जास्त पुढाकार घेऊन लोकांना जागृत करावं असं अपेक्षित असतं. रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण थोडं कमी आहे की लोकांमध्ये मिसळून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. जर अशा प्रकारचे NGO स्थापन झाले तर लोकांना चांगलं काय वाईट आहे हे सांगायला उपयोग होईल. आज दुर्दैवाने ही संख्या कमी असल्यामुळे अन्य जिल्ह्यातल्या NGO इथे येऊन काम करतात आणि मग जिल्ह्याचे प्रश्न किंवा त्यांचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे, पत्र वेगळी दिशा मिळते. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या गरजा काय आहेत, इथल्या जिल्ह्याला काय हवंय, हे विचार करून इथले NGO काम करू शकतात, इथले लोक जर असतील तर ते काम करू शकतात. त्यामुळे NGO मोठ्या प्रमाणात स्थापन होणं गरजेचं आहे. अशाच NGOs बचत गटांना मार्गदर्शन करणं हे अपेक्षित आहे. बचत गट मोठ्या प्रमाणात स्थापन झाले पण नेमकं काय उत्पादन घ्यावं याची दिशा त्यांच्यासमोर नाही आहे. ज्या जसं फ्रूट प्रोसेसिंग शाळेपासून सुरू व्हायला हवं तसं या बचत गटांच्या माध्यमातून होऊ शकतं का, त्याला मार्केट कुठे मिळू शकतं, एखादा बचत गट प्रत्येक तालुक्याला असा तयार करणं की जो काहीही प्रोडक्शन घेणार नाही
तो जी काय चालू आहे की प्रोडक्शन आहे त्याच्यासाठी तो मार्केटच शोधेल. अशा पद्धतीचं काही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का, याच्यासाठी एनजीओ गरजेचं आहे आणि ह्या एनजीओना सरकार पातळीवरून प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की जी सरकारी धोरणं असतील, राज्य सरकारने ठरवलेली धोरणं असतील ती राबवताना ह्या एनजीओनी लोकांना लोकांमध्ये गैरसमज दूर करणं यासाठी सुद्धा ह्या एनजीओ काम करू शकतील. अशासाठी एनजीओची गरज आहे. म्हणजे सामाजिक विकास जर होणं अपेक्षित असेल तर त्याच्यात एनजीओचा वाटा मोठा आहे. अशा स्वयंसेवी संस्था जर स्थापन झाल्या तर जिल्ह्याच्या विकासात बरीच भर पडली असेल. दुसरा एक सामाजिक दृष्ट्या महत्वाचा विषय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचं प्रमाण 65% काही त्यापेक्षा जास्त आहे, पण नोकऱ्यांमधलं आरक्षण जे त्यांचं आहे ते 19% आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसाठी हे आरक्षण बदललेलं आहे. 19% वरून 60% 7% पर्यंत हा आरक्षण दिलेला आहे आणि त्या त्या जिल्ह्यात जे जास्त वर्ग आहे जो त्याच्यासाठी आरक्षण वाढवून दिलेलं आहे. तसं रत्नागिरी जिल्ह्यातही 12% आरक्षण असं आहे की ज्याचे उमेदवार रत्नागिरी उपलब्ध होत नाही, त्यामुळे ओबीसींना आरक्षण वाढवून दिलं तर तो एक सामाजिक क्रांती असं नाही म्हणता येणार, पण सामाजिक दृष्ट्या फार मोठा बदल होईल की इथल्या तरुणांना इथंच नोकरी उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे ते जर इथेच राहिले तर त्यांना जास्त लक्षपूर्वक काम करता येईल, त्यांना इथल्या लोकांच्या मानसिकतेची कल्पना असेल, त्यामुळे ते सरकारचे कर्मचारी सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना लोकांचं म्हणणं समजावून घेऊन काम करू शकतील. अन्य जिल्ह्यात जाऊन त्यांनी काम करायचं म्हटलं तर तिथली मानसिकता वेगळी असते, प्रश्न मांडण्याची पद्धत लोकांची वेगळी असते, तर ही मतभिन्नता येणार नाही. त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर त्या त्या ठिकाणीच काम मिळालं तर ही मतभिन्नता येणार नाही. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या सुद्धा हा विषय महत्वाचा आहे की नोकऱ्यांमधलं आरक्षण जर रत्नागिरी जिल्ह्यात थोडंफार बदलता आलं तर ते उपयोगी होऊ शकतो. अजून एखादा प्रश्न तुम्हाला असा वाटतो की जो इथल्या महत्वाचा प्रश्न आणि तो आपला मांडला गेला पाहिजे असं काही तुम्हाला कुठला प्रश्न वाटतो का, की जो संसदेत मांडला गेला पाहिजे असं काही वाटतं का तुम्हाला एखादा प्रश्न? संसदेत मांडला बरेचसे विषय मांडले जातात. कोकण रेल्वे हा आमच्या दृष्टीने सगळ्यात जास्त एक महत्वाचा मुद्दा आहे की कोकण रेल्वेचा वापर रेल्वे मार्गाचा वापर फक्त गाड्या इथून लांब पर्यंत गाड्या नेण्यासाठी होतो, त्या दृष्टीने पाठपुरावा चांगल्या पद्धतीने चालत. तो एक विषय कळीचा मुद्दा आहे की लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हा मार्ग वापरला जातो आणि इथल्या लोकांना त्याचा फायदा कमी होतो, त्याचा फायदा जास्तीत जास्त होणं हाच एक महत्वाचा विषय आहे. आणि रत्नागिरीचे खासदार यांनी तो विषय घेतला होता मोठ्या भाग, त्यामुळे स्पेशल ट्रेनही सुरू झाली. आंबा हा विषय जर कुठे त्या स्तरावर दखल घेता आहे की आंब्याची विक्री ज्या पद्धतीने होते, म्हणजे ऊसाचा दर किती असावा हे एक निश्चित करून दिलं जातं, कापसाचा दर कसा निश्चित करून दिलं जातं, साखरेला काहीतरी एक निश्चित हमीभाव मिळतो, तसं अजून आंब्याला झालेलं नाही. त्यामुळे बागायतदारा जो उत्पादन घेतो त्याच्या हातात काहीच पडत नाही. मुंबईमध्ये आंबा कसा विकला जातो हे त्याला तो आंबा विकून संपला तरी त्याला माहिती नसतं की तो आंबा कसा विकला जातो. हे विक्री व्यवस्थेला काहीतरी एक निश्चित स्वरूप देणं याच्यासाठी राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारच्या माध्यमातून विशिष्ट प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि समजा त्याच्यात विक्री व्यवस्था काही सरकारी सरकारने सगळं करावं असं अपेक्षित नाहीये, पण काही संस्थांच्या माध्यमातून ही विक्री करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले तर इथल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. आंबा मध्ये तरी झाला होता तो प्रयत्न की इथला आंबा थेट उचलायचा आणि ग्राहक संस्थांनी तो ग्राहक संस्थांना द्यायचा, ग्राहक संस्थांनी 1-2 रुपयापासून ते ठराविक मार्जिनने तो विकायचा, त्याच्यामुळे तो शेतकऱ्याला कळायसाठी आपला आंबा किती रुपये दराने विकला जातो. ही विक्री व्यवस्था एक आंब्याची काहीतरी निश्चित स्वरूप येणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. तुम्ही इतका मग उमेदवार दिला.